सुरू होतं मेन मंदिर. चला तर एंट्री करूया. प्रशस्त हत्तीवर तिथे मोठा घंटा बांधलेला आहे. आता आपण एंट्री करतोय. जिथून तुम्हाला दुरून मंदिर दाखवलं होतं तिथे क्लिनिंग, एक थोडा पण कचरा नाही दिसेल तुम्हाला. सारा थकवा निघून गेला, एवढा प्रवास केला, एवढं पडे आहे कारण पाऊस, इथे पाणी पडतं, एवढं स्वच्छ पाणी. आणि क्लिनिंगच्या बाबतीत, साऱ्या बाबतीत व्यवस्थित मी दाखवण्याचा प्रयत्न, किती स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ निर्मळ निळं निळं. आणि इकडे इकून जात आहे ते पाणी, स्विमिंग पूल टाईप. चला तर जाऊ आपण मंदिरामध्ये. खाली जाण्यासाठी आतरलंय, चला पायऱ्या चढून वर जाऊया. जेवढं दुरून सुंदर दिसतं, अगदी मधून सुद्धा तेवढं सुंदर, दिसायला सुंदर त्याच्यापेक्षाही आज सुंदर वाटतं. चला जाऊया. आणि मनमोहक दृश्य समोर, स्वामीनारायण भगवान दिसतंय का वर, किती मोठा आहे बारकडे पाहिलं दिसेल. मंदिर अप्रतिम, साऱ्या गोष्टी म्हणजे माइंड ब्लो, म्हणजे काही विषय नाही. वाहन राहा चारी बाजूने मंदिराच्या, एक स्विमिंग पूलच, हे पाणी आणि इतकी स्वच्छता वाटली. बारीक नक्षीकाम केलं याच्यावर मंदिरावर. बोट सुरू आहे, त्याच्यावर पूजा सुरू आहे. मंदिर आहे तिथे आपण जातो. काढू घेतलंय तिथून, चला निघूया. निघालो आपण तिकडे बाहेर, तिकडे बाजूला नदी. एक नंबर स्वच्छता आहे, पाणी व्यवस्थित, मॅनेजमेंट एक नंबर. ती आहे पण कोणती आहे ते माहीत नाही. नर्मदाच आहे म्हणते ती. चला प्राकृतिक सर्व भेटत प्रोडक्ट. वेगवेगळे प्रोडक्ट आहे. शंभर रुपयामध्ये 900 ग्राम. 260 रुपये लिटर. घाणे काय कैसा आहे? घाणे काय लिटर तेल दिसतात. तिकडं तीर्थालय आहे वगैरे होत नाही त्यासाठी, पुढच्या म्हणजे म्हातारी माणसं वगैरे साठी व्यवस्था आहे. 2500 1300 पासून रूम आहे हे पार्किंग. चला तर मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.